हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी कमलवीरा रोकडे। मी 2010 पासून बापू परिवारामध्ये आली। प्रथम मी मीरा रोडला राहत होते। तिथे आमच्यावरती बापू भक्त होत्या, त्यांनी मला बापू परिवारामध्ये आणलं। त्या हरिगुरुग्रामला मला बापूंकडे घेऊन गेल्या। त्यानंतर मी चांदिवली केंद्रात आली बापूंकडे ह्याला उपासनेला जायला। माझ्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, मग मुलीने पंचपुरुषार्थ उपासना घेतली आणि मग तिचं 1 महिन्याच्या आत लग्न झालं। आणि मग बापूंकडे उपासना केंद्रात येतच राहिली। एक दिवस मी म्हणजे जेवण वगैरे आटपलं, माझी आई सुद्धा आलेली घरी आणि माझा मुलगा आणि मीच होते आणि आई। तर मुलीने रात्री जेवण सगळं आटपल्यानंतर मला फोन केला। तो फोन काहीतरी 12:05 2 मिनटं कमी असताना आला। तर मला मुलाने फोन दिला, मी घरात म्हणजे किचन आवरत होते, मुलाने फोन दिला। तर मी फोन घ्यायला गेले तर मला खूप जोराचा ठसका लागला। तर मला एकदम म्हणजे खूप त्रास व्हायला लागला, हातापायाचा कापरा व्हायला लागला आणि अंगावर काटे यायला लागले, असे शहरे यायला लागले आणि आवाज बंद झाला माझा, मला काय सूचना। आणि मग तिथेच मी बसून राहिले 1-1.5 तास बसून। मला काय सुचत नव्हतं, किचनमध्ये जाऊन उदीचा डब्बा घेतला, उदीचा डबा घेऊन उदी तोंडात टाकली, अंगाला चोळी, छातीला चोळी, छातीत खूप चमका मारायला लागल्या। तिचा उदी चोळल्यानंतर थोडंसं पाणी पिले पण माझा आवाज काही येईना। माझा मुलगा घाबरला, आई घाबरली काय झालं म्हणून। मुलगा बोलला मला चल आपण डॉक्टरकडे जाऊ। मी बोले आता वाजलेत किती बघ, मला वाटतं 1:30 वाजलेला। तेव्हा मी बोले आता लिफ्ट बंद झाली, आमची लिफ्ट 11 वाजता बंद व्हायची त्यावेळेस। म्हटलं मी आता मला तू कसा नेणार बाबा, तू एवढा आणि मी एवढी, तू 6 माळे उतरून कसा नेणार, 6 माळ्याहून खाली नेणं म्हणजे कसं जरा त्रासदायकच आहे ना। म्हटलं काय नाही, बापूंची उदी खाली बापू आहेत माझ्यासाठी, ते बघतील काय ते। आणि मग मी ते 1:30 वाजता थोडंसं मला थोडं बरं वाटायला लागलं। मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी इकडं महाडामध्ये डॉक्टरकडे आले। महाडामध्ये डॉक्टरकडे आले तर डॉक्टरनी चेकअप केलं, सगळे रिपोर्ट वगैरे काढायला सांगितले। ते काढले रिपोर्ट आणि संध्याकाळी रिपोर्ट घ्यायला बोलवलं डॉक्टरनी। तेवढ्यात माझं ना सकाळी आंघोळ करताना ते लॉकेटवरती माझं लक्ष गेलं। तर हे लॉकेट माझ्या गळ्यातलं ना त्याच्यावर एक क्रॉस आलेला, असा क्रॉस आलेला म्हणजे ते क्रॅक झालेलं। तर मी घाबरले, म्हटलं हे असं कसं बापूंचं लॉकेट, त्रिपुरारी लॉकेटवर क्रॉस आलेला, बापूंनीच मला वाचवलं बा। बोले ठीक आहे बापू अंबज्ञ। नंतर रिपोर्ट चांगले आले रात्री संध्याकाळी, सगळे रिपोर्ट चांगले। परत दुसऱ्या दिवशी तोच त्रास चालू झाला, परत दुखायला लागला। मग हॉस्पिटलला घेऊन गेली आई, तिकडे सगळे रिपोर्ट काढले, तिकडे तसंच बरोबर सगळे रिपोर्ट आले। आणि मग मी दादांकडे गेले, दादांना विचारलं असं असं झालेलं। दादा बोलले ते सगळं काय होतं ते बापूंनी निवारण केलं तुम्ही, मग त्यांनी मला उपासना दिली करायला। म्हणजे बापू सदैव आपल्या पाठीशी असतो, आपलं संकट किती मोठं असलं तरी बापूला, बापू मोठा आहे संकटापेक्षा कितीतरी पटीने, माझा बापू मोठा आहे आणि बापू सतत माझ्या बरोबर आहे आणि मी सतत बापूंचं स्मरण करत राहते आणि पावला पावला मला खूप अनुभव येतात। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविता।